ग्रामीण भागातल्या संघर्ष तालुक्यातील आंबेड या गावामध्ये आज आपण आहोत. शिबिर लाईव्हच्या माध्यमातून आज आपण इथून जो इस्माईल पीर बाबाचा ग्रुप आहे ते आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपण आपल्या लाईव्हच्या माध्यमातून पोचवत आहोत. आपण पाहत आहात या ग्रामीण भागातल्या सुप्रसिद्ध असलेल्या इस्माईल पीर कादिरशाह बाबांचा आज मोठा उत्साह इथे उरूस साजरा करण्यात आला. विविध कार्यक्रमाने हा उरूस आज या गावामध्ये ग्रामीण अशा शहरात गावामध्ये आज ते साजरा होत आहे. पंचकृषीतील अनेक हिंदू मुस्लिम बांधव एकत्र येऊन इथे हा उरूस साजरा करत आहेत. अनेकांच्या असलेल्या अशा आकांक्षा या हजरत पीर बाबांच्या दर्ग्यामध्ये इथे कबूल होत असतात. खाडी भागात वसलेली ही आंबेडगावमध्ये असलेली सुप्रसिद्ध असे दर्गा ज्यांच्या माध्यमातून संगमेश्वर तालुक्यामध्ये नावाजलेलं गाव म्हणून आंबेड आहे. या संगमेश्वर तालुक्यातील आंबेडगावातील सुप्रसिद्ध असे दर्ग्यामध्ये आलेले सर्व भाविक आपली येतो गाता इथे गात असतात. त्यांच्या आलेल्या अडीअडचणी या बाबांसमोर मांडत असतात. त्यांची श्रद्धा आहे की बाबांसमोर मांडणारी प्रत्येक गोष्ट जी आहे ती पूर्ण होत असते. इथे येणारा प्रत्येक हिंदू मुस्लिम एकट्याच्या भावनेने सर्व समभावाने इथे एकत्र येत असतो. या गुरसानिमित्त इथे बँजोच्या माध्यमातून इथे रातीपच्या माध्यमातून इथे कवालीच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व भक्तांचं मनोरंजन केलं जात आहे. या पीर बाबाच्या गुरसासाठी सलग 3 दिवस येथील ग्रामस्थ येथील तरुण मंडळी आपापल्या परीने इथे हातभार लावत आहेत. संगमेश्वर तालुक्यातील सुप्रसिद्ध असलेली दर्गा चिपळूण लाईच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. संगमेश्वरहून रमजान गोलंदाज. धन्यवाद कदम साहेब. आपला प्रेम आपली माया आंबेडवर आहे आणि हे काल इथे आम्हाला माजी पोलीस पाटला Thank you.
की अजमेर से पाजा हमारे आने वाले हैं। क्योंकि कश्ती तेरा नसीब चमकदार कर दिया।
तुझी नाव तो वाली दिल इबादत वाला और इसमें इनको डालो अनेक व्यापारी आपल्या वेगवेगळ्या प्रकारची दुकानं मांडून बसलेली आहेत. आंबेड येथे आलेला प्रत्येक भाविक आपल्या पसंतीची वस्तू इथून खरेदी करत आहे. अशाच एका व्यावसायिकाशी असाच एका दुकानदाराशी आपण बातचीत करणार आहोत. मराठी बोलता येतं मराठी? हा मराठी येते. तुम्ही इथे पहिल्यांदा आलात का? हो पहिल्यांदा. अच्छा, काय किती लोक येत आहेत? ग्राहक किती येत आहेत? धंदा चांगला आहे? चांगला आहे. काही गर्दी आहे का? गर्दी आहे, भरपूर होते. अच्छा, किती वाजता तुम्ही आलात इथे? पहिला चान्स आलो. पहिल्यांदा किती वाजता आलात? सकाळी? नाही, परवा आलो. परवा आलात? एक दोन तीन दिवस इथे आहात. अच्छा, किती चांगला, एक चार पाच हजार रुपये चांगला धंदा झाला. म्हणजे इतर ठिकाणी जिकडे चांगला धंदा होता पद्धती इथे झाला. अच्छा, कुठून आहात तुम्ही? नाव मी मुंबईला. नाव कसं तुमचं? सोनू कुमार जोशी. आणि काय नाही, गोवंडी असून पण काय नाही.